Da, e pipatun asa pani yeta. Ani he dam la attached e na. He dam urun pani direct, mhanje pahile kasa PVC pipe tasla kai system navti, pipe navta, kai navta. Ani asa dakdancha vapar karun pipeline banavlele, tumhala dista ka kasla class banavle. Ani ek sangto, ithe yanarya manasani chalayachi tayari ani un lagayachi tayari karun chao nahi. Mast piki dada khali baslo, le un lagle le byak karun. Ani thoda aram karun lotus pipe gadi var apla saga zalela ahe. तर आपण हंपीच्या दुसऱ्या पॉइंटला आलेलो आहे आणि इथं गाडी पार्क केलेली आपण. तर ह्या पॉइंटचं नाव आहे लोटस महाल. तर चला आपण इथे इन्फॉर्मेशन घेऊ वगैरे आणि तुम्हाला दाखवू. तर हे बघा पहिलं काय इथं सुरुवातीलाच काय हे एक शिलाद्वार. हे जुने दरवाजे बघा पहिले कसले दगडाची खतरनाक आहे. अरे बापरे हे देखो. चला पुढं बघू आपण. पाहू शकता इथं याची इन्फॉर्मेशन आहे राज प्रांगण म्हणते त्याला. तर हे बाहेरून बांधकाम बघा तुम्ही कसलं सुद्धाकडं इतकं खतरनाक बांधकाम. तर अशा प्रकारे इथून एंट्री आहे. इथून अशी एंट्री आहे पाहू शकता तुम्ही. आणि सगळी दगडच आहेत. तर हा असा मॅप आहे आणि अशा हंपीचे पॉईंट आहेत सगळे. एवढे एवढे काय कवर करणार नाही आपण. दोन तीन महिन्याला एखादा एक दोन दोन चार दोन चार असे कवर करू. आणि आता जास्त करून हंपी आपण ठिकाण फिरणार आहे. तर अशी एंट्री इथून तगडे काय वीर आहे का काय छोटं तळं दिसतंय. आपल्याला काय इन्फॉर्मेशन नाही आहे तरी मी याचं इन्फॉर्मेशन तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. सो यू कॅन सी दगडावर उभं केलेलं आहे. मल राहिलं नाही फक्त मलचं बेस राहिलेलं आहे. ओपन निघा. ओके तिथे युट्यूबवर अलाउड नाहीत. गोळे गत धोका दिले आपल्याला. इथून एंट्री आपल्याला बघू शकता. हे जुनं बांधकाम आहे सगळं. तरी दगड भरल्यात मग यांनी. असं मला एंट्री एवढा प्राणंग आहे. मोकळं पाठांगण बघू शकता सगळं. इथं काय जास्त फिरणार नाही कारण जास्त पाठांग. याला काय म्हणतात महानवमी डिब्बा. महानवमी डिब्बा ची इन्फॉर्मेशन बघा. इंग्लिश कन्नड आणि हिंदीमध्ये आहे. हे असं आहे. तुम्हाला ते इन्फॉर्मेशन वाचायचे असेल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन किंवा पॉज करून वाचू शकता. वर जाऊ आपण. बाकी सगळं काय नाही. बाकी दगडचीच सगळी. आणि वर महत्त्वाचं आहे. तर वर जाऊ आपण आणि वर जाऊन तुम्हाला दाखवू. अरे बापरे इकडे तुला सपाट रान माय.
पाहू शकता आपण त्याच्या उपाय स्टेप सोडून वर आलेलो आहे आणि इथून पण अशी एंट्री आहे भुयार एंट्री इकडून असं आहे आणि हा महालचा खूप मोठा एरिया आहे बघू शकता सगळं लुक ॲट सगळं म्हणजे 100% बांधकाम सगळं दगडातच जिकडं बघा तिकडं सगळं दगडच दगड बरं माणसापेक्षा दगड जास्त तिथं तिथे तसलं ते काय त्याचं नाव नाही माहीत मला तुम्हाला दाखवतो तिकडं तिथं कॅमेरा आहे ते ड्रोन आहे सगळे तर चला पुढच्या पॉईंटला जाऊ टुरिस्ट जास्त आहे इकडं ओके वर ह्याच्यावर आता आपण गेलेलो आहे सगळं पाहिलेलं तुम्ही तुम्हाला थोडस वेगळं काहीतरी दाखवतो मी हे दगडाची सगळी तर चला आता पुढे आपण बघू त्या टायमिंगचा छोट्या मुलांचा स्विमिंग पूल आहे छोट्या मुलांसाठी गेलेला त्या टायमिंगचा पाहू शकता हे तुम्ही वॉटर स्टोन म्हणजे याच्यातून पाणी पहिलं आता पहिले पाईपलाईन नव्हते आपलं पहिलं प्लॅस्टिक नव्हतं पी ओ सी नव्हतं हे पाईपलाईन आहे सगळं हे डॅम मधून डायरेक्ट पाणी येतं ह्याच्यात आणि ह्याच्यात पाणी आलं की हे पाहू शकता इथं तळ असं भरतं आणि एकदम क्लास आहे हे पाणी ह्याच्यातून हा हा हे पाहू शकता हे पाईपातून असं पाणी येतं आणि हे डॅमला अटॅच आहेत ना हे डॅमवरून पाणी डायरेक्ट म्हणजे पहिलं कसं पी यू सी पाईप तसलं काही सिस्टीम नव्हती पाईप नव्हतं काय नव्हतं आणि असं दगडांचा वापर करून पाईपलाईन बनवलं तुम्हाला दिसतं का कसलं क्लास बनवलं आहे आणि हे असं क्लास एक नंबर इतकं मस्त आहे बघायला आर्किटेक्चर यांचं त्या टायमिंगचं लय क्वालिटी हा एरिया अजून खूप मोठा आहे आपण काही फिरू शकत नाही लय मोठं बांधकाम आहे एवढा मोठा लोटस माला तर हा मेन बेस आहे आणि इकडं आहे आता स्विमिंग पूल तुम्हाला दाखवलेलाच आहे आणि इकडं पण भरपूर काय काय आहे पण आता तुम्हाला सांगू का हे सगळे दगडचे फक्त यांचं आर्किटेक्चर एवढं क्वालिटी आहे एवढं डिझाईन क्लास आहे एवढं कोरीम खतरनाक काम आहे यांचं लय ना तर आता आपलं तसं झालेलं आहे लोटस महाल आणि आपण आता पुढचा पॉईंट कवर करायला जाऊ आता जाणार आहे आपण विरूपक्ष टेम्पलला तिथं पण तिथे काहीतरी हिस्ट्री आहे थोडीफार कळेलच त्याच्या हिशोबाने आपण दाखवू सगळं आणि हे पहा एकदा बघा जुन्या काळातल्या मूर्त्या कसले दगडात कोरीव काम कसलं डेंजर आहे काय जुन्या मूर्त्या शिवलिंग आहे आणि गणपती बाप्पा हे सगळं जुन्या त्या टायमिंगचं कोरीव काम दगडातलं बंद आहे सगळं चला पाहिलं का
सगळं कोरीव काम दगडात नाही, मूर्त्या बिरत्या. हे आम्ही लोटस मॉलच्या दुसऱ्या साईडला आलोय. काय काय कळाना आम्हाला, इन्फॉर्मेशन कुठं वाचायला पण भेटा ना. हा तिथं पुढं साईन बोर्ड आहे, पुढं बघू आपण आणि तुम्हाला सांगतो मग हे काय आहे, कशा ठिकाणी आलोय आम्ही. पाहू शकता ह्या साईडला हत्तीशाला, लोटस महाल आणि रंगा मंदिर आहे. आपण तिकडं जाऊ पुढं ह्या साईडला. ओरिजिनल लोटस महाल इकडे, तिकडं लोटस महाल नव्हता. तिकडं ते दशमी म्हणजे दसऱ्याचा कार्यक्रम होता, ते तुम्हाला दाखवलं ते येते. हे गार्डन आहे सगळं, जनप्राणांगण. पाहू शकता तुम्ही ऊन पडलं मला का दिसत नाही मोबाईलमधली स्क्रीन, तुम्हाला दिसत असेल तर बघा. आणि एक सांगतो, इथं येणाऱ्या माणसांनी चालायची तयारी आणि ऊन लागायची तयारी करूनच यावं, नाहीतर आपलं टोपी छत्री काहीतरी घेऊन यावं. उन्हाळ्यात तर मी सजेशन करील कोणी यावंच नाही. तर चला मला पुढं दाखवतो. पाहू शकता वर जायला अलाउड नाही वाटतं, बाहेरून दाखवतो तुम्हाला. बघा ॲक्च्युली महाल इज हिअर. आणि झाड कानात कुळ आहे, कॅन सी हे गार्डन आहे. हे ॲक्च्युली ओरिजिनल लोटस महाल, ते बघितलेलं आपण ती दुसरी साईड. तर चला त्या महालचा आपण 360 एक व्हिडिओ घेऊ मस्त वेगळी. नात खुळ आहे सगळं, स्ट्रक्चर हिशोबच नाही करू शकत, आपण विचारच करू शकत. तर चला पुढं दाखवू आपण तुम्हाला. ॲक्च्युली ओरिजिनल लोटस महाल हा आहे. तुम्ही पाहिलंच लोटस महाल, आता आपण पुढच्या पॉइंटला जाणार आहे, नंतर पुढं जाऊन बघू आपण. एकच नंबर आहे ना आजपर्यंत स्ट्रक्चर. बघा नाथपडा ब्युटी, टेक दिस. लोटस महाल झाडाखाली बसलोय, लय ऊन लागलं, लय बेकार ऊन आहे. आणि थोडा आराम करून लोटस पॉइंट घडीभर आपला सगळा झालेला आहे. तुम्ही हे मेल बघितलं ह्याच्या आधी आपल्या इन्स्टा 360 आपण ड्रोन शॉट सारखे तुम्हाला शॉट दिलेत, तर तुम्ही ते नीट बघा. लय ऊन लागतं एवढं तुम्ही सांगू शकतो, इथं काही इन्फॉर्मेशन जास्त काय आपल्याला माहीत नाही, त्यामुळे जास्त काय आपण बोलू शकत नाही ह्या गोष्टीवर. फक्त बघणं डोळ्याला आनंद फक्त बास. आणि कला, त्यांचं आर्किटेक्चर आणि मेहनत. पण हा मला प्रश्न पडला आहे की ही मोठी मोठी दगड रचली कोणी असतील डोंगरावरची, अवघड विषय, हिस्ट्री खतरनाक. तर चला आता बघू, कवर झालेलं आहे आपलं, जास्त पण काय आपण घेतलं नाही, मेन मेन पॉईंटच घेतलेले आपण. तर ह्याच्या पुढं आता बघू, लोट झाले आता विरूपक्षला आपल्याला जायचं आहे. विरूपक्ष कवर झाला आणि आता थोडी सावली आली झाडाखाली म्हणून निवांत बसणार थोडं 1-5 मिनिट. बाकीचे आमची गँग कुठं राहिल्या काय माहिती, मी एकटाच फिरतो, एकटाच व्हिडिओ काढतो आहे, सगळे फरार आहेत. पण आज सोमवार असल्यामुळं क्राऊड पण कमी आहे. आज नक्कीच तुम्ही विकेंड टाळून
मंडे वगैरे ट्यूजडे म्हणजे सोमवार मंगळवार वगैरे येऊ शकता, सोमवार मंगळवार बुधवार इट्स बेस्ट टाइम टू विजिट. सो यू कॅन सी, तुम्ही बघू शकता खूप खतरनाक कला आहे यांची, कला म्हणजे यांची म्हणजे आपलीच जुनी. तर चला पुढं बघू. हे आत्ता पाहिलं तुम्ही ती लोटस महालमधली हातीशाला होती, आणि हा पुढचा आहे लोटस महाल, हे आहे हातीशाला. तर आता इथं गार्डनमध्ये थोडं थंड हवेच्या ठिकाणी बसू आपण परत एकदा, दमल्यागत झालेलं आहे. चपाती खायला आली ती. हे आहे क्वीन्स बात. आपण हाताच्या पॉईंट आलो क्वीन्स बात. राणिका स्नानगृह स्नानागार यू कॅन सी क्वीन्स बात. क्वीन्स बात आहे मला वाटतं, आतमध्ये सोडत नाही, मला राऊंडच मारायला लागणार आहे फक्त. काय झालं मगर वगैरे सोडलेला असेल? कुठं मगर सोडलेली आहे? आमच्याकडे एक मगर ही काय दिसली का तुम्हाला? मगर दिसली असेल तर कमेंट करा. ह्याच्यात पहिलं राणी स्नान करायची, आणि ह्याच्यात पाण्यात मगरी असायच्या, त्याच्यामुळून असला कोण मगर लाकडाची नाही, ओरिजिनल मगर असायची. तर पाहू शकता एकदम टाईट सिक्युरिटीमध्ये गार्डन बिर्डन एकदम मेंटेन ठेवलेलं आहे ह्यांनी. आणि इथून असं राणीला जायला रोड होता आंघोळ करायला. ही आमची राणी नाही, इथं राणी आंघोळ करायची. लोक दिस खाली नाही का जातात आपल्याला? एकदम मस्त आहे, सुंदर. कसलं नाथ पुढे स्ट्रक्चर आहे बाबू. तुम्ही पाहिलंच, आता आपण जाऊ पुढच्या लोकेशनला. हे क्वीन्स बात बघू शकता, मी पडायचं नाही तर खाली पाण्यात उडीच मारली असती मी. क्वीन राहिला राजाचा आंघोळ केला असत्याच्या. मस्त आहे, सुंदर.